नमस्कार माझ्या ट्रेडर्स मित्रांनो तर हा निफ्टीचा चार्ट आहे पंधरा मिनिट टाइम फ्रेम आपण बघूया की आज मार्केटमध्ये काय झालं आहे ठीक आहे काल वन साइड डाऊन साइड राहिली आली आज मी तुम्हाला सांगितलेलं त्या लेवल गॅप डाऊन ओपन आणि मार्केट अपसाइडला बघा मी तुम्हाला सांगितलं होतं की चोवीस आठशेच्या वरती जर मार्केट सस्टेन राहिलं तर एक साठ पॉईंटचा सा तुम्हाला टार्गेट तुम्हाला बघायला मिळेल तर ते आपल्याला टार्गेट्स बघायला मिळालेलं आहे तर आता सोमवार एकवीस एकवीस ऑक्टोंबरला मार्केटमध्ये काय होऊ शकतो आपण चेक करूया त्याआधी आपण बँक निफ्टी निफ्टी याच्यामध्ये बघूया की बघा मी तुम्हाला लेवल सांगितले होते एकावन्न तीनशे साठच्या जर मार्केट क्लोजिंग झालं तर पहिले टार्गेट होतं एक्कावन्न चारशे ब्याऐंशी म्हणजे एकावन्न पाचशे त्यानंतर सहाशे नंतर सातशे चौऱ्याहत्तर म्हणजे आठशेच्या आसपास ते ब्रेक करून मार्केट बघा सगळं ब्रेक करून मार्केट अपसाइडला गेलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाची क्रुशियल लेवल ही ब्रेक झाली हे आपल्याला महत्वाचं आहे आपण बघूया आणि फिन मध्ये पण काय झाले हे पण चेक करू ओके okay? तर फिन मध्ये पण ऍज इट इज तेवीस हजार सहाशे तेरा ब्रेक झाल्यानंतर पहिले टार्गेट होतं तेवीस सहाशे नव्वद तेवीस सातशे पंच्याऐंशी आणि तेवीस हजार आठशे बहात्तर तर आता सोमवारी मार्केटमध्ये काय होऊ शकतं हे आपण चेक करूया मी सगळ्या लेवल्स काय करतो की डिलीट करून टाकतो कारण का आता आपल्याला क्लिअर लेवल समजल्या पाहिजे आहेत ठीक आहे बघा ला आपण काय हो करूया की निफ्टीचं बघूया हो तर निफ्टीने क्लोजिंग दिली आहे आपल्याला माझा फेवरेट बॉक्स कुठं गेला शो ऑन चार्ट ठीक आहे बघा निफ्टीने नि... ठीक आहे काय हरकत नाहीये निफ्टीने नि... क्लोजिंग दिली आहे आपल्याला चोवीस हजार आठशे बासष्ट आपल्याला उद्यासाठी मार्केट म्हणजे सोमवारच्या मार्केटसाठी काय महत्वाच्या लेवल्स आहेत तर सगळ्यात महत्वाची पहिली लेवल्स आहे चोवीस आठशे नव्वद म्हणजे आजचा हाय आणि त्याच्यानंतरची नेक्स्ट लेवल जे आहे ते चोवीस आठशे चौदा जर समजा चोवीस आठशे नव्वद जर अपसाईड ला जर ब्रेक केलं तर त्यावेळेस पहिलं टार्गेट असणार आहे आपलं त्यावेळेस पहिलं काय टार्गेट असेल तर चोवीस हजार नऊशे ब्याण्णव त्यानंतर मी त्याचा कलर चेंज करतो थोड्या वेळात त्यानंतर सेकंड टार्गेट जे असणार आहे ते पंचवीस हजार तेवीस आणि लास्ट टार्गेट जे असणार आहे ते पंचवीस हजार सॉरी पंचवीस शंभर जरी पंचवीस त्र्याण्णव हे आपले आपल्याला अपसाइडसाठी तीन टार्गेट्स आहे ते आता बघूया की आपल्याला मार्केटमध्ये डाऊन साइडला कोणते टार्गेट्स आहेत ठीक आहे तर बघा चोवीस आठशे चौदाचा डाऊन साइडला जर ब्रेक केलं एक पहिलं छोटस टार्गेट असेल आपल्याला चोवीस हजार सॉरी चोवीस हजार सातशे त्रेसष्ट आणि त्याचा मी कलर काय करतो सपोर्टचा ग्रीन करून ठेवतो हो त्यानंतर जे नेक्स्ट टार्गेट असेल ते चोवीस सहाशे सत्त्या सत्त्याण्णव पंच्याण्णव आणि आजचा लो म्हणजे पाचशे एकाहत्तर अशा निफ्टीसाठी आपल्याला अप आणि डाऊन साइडचे चे टार्गेट आहेत तर बघूया की बँक निफ्टीमध्ये काय लेवल्स आहेत सगळ्यात महत्वाचे लेवल बघा ज्या वेळेस बावन्न हजार अडोतीस ची लेवल डाऊन साइड ला ब्रेक होईल त्यावेळेसच मार्केटमध्ये ट्रेड घ्यायचा आहे आणि अपसाइड साठी बावन्न हजार एकशे अठ्ठ्याण्णव जर सपोज की बावन्न हजार अडुतीस चा डाऊन साइड साठी ब्रेक झाली तर पहिले टार्गेट असणारे तुम्हाला एक्कावन्न हजार आठशे चौतीस सेकंड टार्गेट जे असणार आहे ते तुम्हाला असणार आहे एक्कावन्न हजार सहाशे सदुसष्ट आणि लास्टला जे टार्गेट तुम्हाला असणार आहे एक्कावन्न हजार चारशे चौसष्ट आणि जर समजा बावन्न हजार एकशे अठ्ठ्याण्णव जर ब्रेक केलं तर यावेळेस पहिलं टार्गेट असणार आप साथ आप आहे आपल्याला बावन्न हजार तीनशे त्रेसष्ट त्यानंतर नेक्स्ट टार्गेट जे असणार आहे ते बावन्न हजार पाचशे त्र्याऐंशी आणि त्यानंतरचे टार्गेट असणार आहे ते बावन्न हजार आठशे तेरा असे हे अपसाइड साठी आपल्याला टार्गेट्स आहेत तर बघूया की फिन निफ्टीमध्ये पण काय टार्गेट्स आहे ते तर बघा फिन निफ्टीने हाय काय दिलाय आज तिथंच येऊन क्लोजिंग मिळालेली आहे म्हणजे लास्ट मार्केट कुठून फिरलं होतं तर त्याच लेवल पासून परत एकदा काय झालं होतं डाऊन साइड ला आलं होतं आणि बघा ही एक लेवल तेवीस हजार नऊशे आणि तेवीस हजार नऊशे चौऱ्याऐंशी अशा आपल्यासाठी दोन लेवल्स आहेत बर बघा पहिला आपण डाऊन साइड साठी बघूया जर डाऊन साइड साठी जर मार्केट तेवीस आठशे पंच्याण्णव ब्रेक केलं तर पहिलं टार्गेट असणार आहे तेवीस हजार आठशे तेवीस बघा गोल्डन नंबर त्यानंतर जे ते टार्गेट असणार आहे तेवीस सातशे चोवीस आणि लास्टला जे टार्गेट असणार आहे ते असणार आहे तेवीस हजार सहाशे पंचवीस आणि जर समजा अपसाईडला जर ब्रेक केल त्यावेळेस पहिलं टार्गेट असणार आहे चोवीस हजार पस् चाळीस ओके चोवीस हजार चाळीस त्यानंतर जे टार्गेट असणार आहे चोवीस हजार चौऱ्याण्णव ओके चोवीस हजार नव्वद आणि लास्टला जे टार्गेट असणार आहे ते चोवीस हजार एकशे चौऱ्याहत्तर आता मिडकॅप निफ्टीची पण एक्सपायरी आहे तर ते, ते पण चेक करूया मी ह्याच्या ड्रॉइंग सगळ्या डिलीट करतो मिडकॅप निफ्टी क्लोजिंग बघा तुम्ही लास्ट टाइम कुठून मार्केट फिरत होतं तर तीच लेवल म्हणजे आजचा मार्केटचा हाय तो मी मार्क करून घेतलेला आहे त्यानंतर बघा या लेवल प, ही या लेवलपासून तेरा हजार सात तेरा हजाराची ही राऊंड फिगर लेवल आहे ना भरपूर वेळा फेक ब्रेकआउट देऊ शकतं ठीक आहे तर त्यासाठी पहिले एक छोटस टार्गेट हा छोटस टार्गेट पहिलं असणार आहे ते बारा हजार नऊशे त्र्याहत्तर त्यानंतरच असणार आहे बारा हजार नऊशे चौतीस आणि लास्टला जे टार्गेट असणार आहे ते बारा हजार आठशे पंच्याहत्तर आणि ते जर समजा अपसाईडला ब्रेक केलं तर पहिलं टार्गेट असणार आहे तुम्हाला तेरा हजार एकशे बत्तीस त्यानंतर पुढचं जे टार्गेट असणार आहे ते तेरा हजार दोनशे आणि लास्टला जे टार्गेट तुम्हाला असणार आहे तेरा हजार दोनशे सदतीस अशा आपल्याला बँक निफ्टी निफ्टी फिन निफ्टी आणि मेडिकॅप निफ्टी साठी लेवल्स आहे तर सगळ्यांनी सेफ ट्रेडिंग करा आणि भरपूर प्रॉफिट कमवा जर तुम्हाला ट्रेड बिगनस ट्रेडर्सला ट्रेड घ्यायला जर भीती वाटत असेल तर तुम्ही आपले लाईव्ह ट्रेडिंग जॉईन करू शकता आणि कशा ट्रेड घ्यायचे आणि कसं टार्गेट आपण अचीव्ह करायचं हे आपण त्यामध्ये सांगत आहे चलो असा तुमचा सपोर्ट राहून द्या थँक्यू